आपण आज इडियम्स अँड फ्रेजेस वोकॅब्युलरी सेशन 3 स्टार्ट करतो आहोत. ती इडियम किंवा ती फ्रेज आपण जेव्हा लक्षात ठेवतो त्याच्याविषयी थिंक करायचं की मी हे कशी लक्षात ठेवू शकतो. ह्या 150 इडियम्स आहेत आणि ज्या परीक्षेमध्ये रिपीट होत असतात. जनरली फक्त इडियम्स अँड फ्रेजेसचा मिनिंग विचारत नाही एमपीएससी, तर एमपीएससी विचारताय तुम्हाला एक्झॅक्ट इडियम जे 4 फॉर्मॅटमध्ये लिहिली जाते तो कसा फॉर्मॅट आहे तो आज बघूया आपण. वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. आपण आज वोकॅब्युलरीचं तिसरं सेशन स्टार्ट करतो आहोत. पहिले 2 सेशन आपण आपल्या यूट्यूबच्या चॅनलला अपलोड केलेले आहेत. आजचं सेशन हे इडियम्स अँड फ्रेजेस आहेत. यामध्ये मी 150 इडियम्स अँड फ्रेजेस घेतलेले आहेत ज्या SSC CDS UPSC बँकिंगला आलेल्या आहेत. त्यातल्या मी काही जमा केलेल्या आहेत. विषय म्हणजे हे MPSCला रिपीट होत असतात म्हणून आपण यावरती चर्चा करू. महत्त्वाचं म्हणजे इडियम्स आणि फ्रेजेस कशा लक्षात ठेवाव्या. तर कुठलीही फ्रेज घेतली, कुठली इडियम घेतली आणि ती मला लक्षात ठेवायची, तर त्याविषयी आधी लॉजिक क्रिएट करायचं. सेकंड, ती कुठल्या तरी आपल्या आयुष्यामध्ये झालेल्या काही एक्सपिरियन्स असतील त्याला ते जोडण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून ते कायमस्वरूपी लक्षात राहते. नेक्स्ट, जर झालंच तर एखादं वाक्य बनवायचं, त्या वाक्यामध्ये त्याचा वापर करायचा. आपल्याला MPSCमध्ये फक्त इडियमचं मिनिंग येत नाही, तर ती इडियम 4 प्रकारे येते, म्हणजे ती तोडली जाते. या 4 प्रकार जेव्हा येते तेव्हा एक्झॅक्टली तुम्हाला फ्रेज काय आहे, इडियम काय आहे ते ओळखावं लागतं. त्यावरती कसे प्रश्न आपण घेऊया, तर बघा आधी आपण स्टार्ट करूया की MPSCने यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे स्वरूप काय आहे, कुठे फिल इन द ब्लँक आहे, कुठे वाक्यामध्ये फक्त फ्रेज आहे किंवा मॅच द फॉलोइंग आहे, हा संपूर्ण स्ट्रक्चर आधी समजून घ्या. कुठल्याही पुस्तकांना मी पाठ केलं तसं नाही करायचं. आधी प्रायोरिटी शुड बी गिवन टू युअर क्वेश्चन पेपर फर्स्ट. आधी कंबाईनला काय प्रश्न आहे, राज्यसेवेला काय प्रश्न आहे, PSI STLला आधी काय प्रश्न आलेले आहेत, आधी त्याच्यावरती फोकस असला पाहिजे. बघा, काही सिलेक्टिव्ह मी रिसेंट क्वेश्चन पेपरमधून प्रश्न काढलेले आहेत. जसं फॉर एक्झाम्पल बघा, राज्यसभा 17 आणि XI 17 सेम फ्रेज कॉपी झालेली आहेत. तुम्ही जर राज्यसभा 17 नंबरचा प्रश्न बघितला ए या सेक्शनचा, क्वेश्चन पेपर सेक्शनचा, तर त्यातला प्रश्न आहे बघा हल्सन डेज आहे आणि हीच फ्रेज XI 17 कॉपी आहे, हल्सन डेज. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय, मी का वारंवार सांगत असतो विद्यार्थ्यांना आणि मी का क्वेश्चन बँक देत असतो विद्यार्थ्यांना क्लासमध्ये, की क्वेश्चन कॉपी होतात, सगळे नाही होत, पण काही प्रमाणामध्ये 10% 20% होतात, पण उरलेले जे 80% 70% असतात ते सेम स्ट्रक्चरमध्ये असतात. आता सेम स्ट्रक्चर म्हणजे काय, तर बघा हा प्रश्न एका वाक्यामध्ये हल्सन डेज ही जी म्हण आहे, ही जी एडीम आहे, एका वाक्यामध्ये विचारली आहे. सेम एक्सरसाइजला सुद्धा ती वाक्यामध्येच विचारलेली आहे, म्हणजे स्ट्रक्चर सेम आहे. दो की एखादा प्रश्न कॉपी सेम नसेल पण स्ट्रक्चर सेम असेल, जसं ABC ABCD AB चूज द करेक्ट चूज द इनकरेक्ट, हा फॉर्मॅट जोपर्यंत डोक्यात फिट होत नाही तोपर्यंत क्वेश्चन पेपरशी आपण फमिलियर होत नाही. क्वेश्चन पेपरशी फमिलियर झालो म्हणजे आपण पटकन क्लिक करू शकतो, म्हणजे विदिन 20 मिनिट्स, विदिन 30 मिनिट्स आपला क्वेश्चन 50 राज्यसेवेला आणि 30 PSI ST म्हणजे कंबाईनला आपले सॉल्व्ह होतात. बघा, हा पहिला प्रश्न जो कॉपी झाली म्हण. दुसरा प्रश्न बघा, ॲग्रिकल्चरला प्रश्न आहे 2018, सेम थिंग फॉरेस्टला आहे, पॅटर्न सेम आहे. दो इडियम्स आर डिफरंट, जरी वेगळ्या असल्या त्या, यामध्ये काय केलं, मॅच द फॉलोइंग म्हटलं आहे त्याने. बघा, त्या म्हणी कुठल्या, डीजा वू कॉप दी ग्रेस वेट द ब्लँकेट आणि टेक समथिंग विथ द पिंच ऑफ सॉल्ट. आता त्यात काय केलं त्याने, एका मार्कासाठी 4 म्हणी आहे. आधी काय असायचं, एका मार्काला एकच इडियम असायची, आता एका मार्काला 4 किंवा 8 असं देत असतो तो. हा सेम फॉर्मॅट आहे. बघा पुढचा प्रश्न, राज्यसभा 19 फॉल ऑन स्टोनी ग्राउंड ही म्हणालेली आहे आणि त्यांनी वाक्यात दिलेली आहे आणि तिचा मिनिंग विचारलेला आहे, ठीक आहे. सेम थिंग कंबाईन 19 ब वर्गाला, सेम थिंग त्याने एक वाक्य विचारलं आहे, नियरली ऑल द इन्स्टिट्यूशन्स आर गोइंग टू द डॉग्स नाउ डेज, गो टू द डॉग ही म्हण आहे, ते त्याने एका वाक्यामध्ये विचारलेली आहे, त्याचा मिनिंग विचारलेला आहे. सेम थिंग आता आपण AO गेलो, जर असिस्टंटला गेलो आपण 2016, ते एक म्हण आहे जी त्याने वाक्यामध्ये विचारली आहे पण त्याचा मिनिंग नाही विचारलेला, तीच म्हण त्याने 4 प्रकार लिहिले आहे. बघा, टूथ अँड गम, टूथ अँड नेल, टूथ अँड टंग अँड टूथ अँड नोज. खरी म्हण आहे टूथ अँड नेल, इथं त्याने मिनिंग विचारलेलं नाही, त्याने एक म्हण विचारलेली आहे, 4 प्रकारची तोडली आहे आणि बाकीचे 3 पर्याय जे आहेत ते त्याने स्वतः बनवले आहेत, हे कुठल्या पुस्तकात अवेलेबल नाही आहे. एक म्हण आहे जी तोडली त्याने आणि दुसरे शब्द मनाचे ॲड केलेले आहेत, ठीक आहे. पुढचं बघा, पुढचा कंबाईन 19 प्रश्न आहे सी वर्गाला, वाक्यामध्ये पिक द होल्स, पिक होल्स ही म्हण विचारली आहे आणि त्याने मिनिंग विचारलेला आहे. सेम थिंग नेक्स्ट AO म्हणजे आपला असिस्टंटला त्याने काय केलेलं आहे, 2016 एक म्हण 4 प्रकार लिहिलेले आहे. जसं मी असं म्हणेल, अति तिथे माती, अति तिथे गती, अति तिथे रेवती, अति तिथे काहीतरी वेगळंच त्याने जोडलं आहे ते. यातली मूळ म्हण काय आहे, रॉब पीटर टू पे पॉल आहे, त्याने उलटे प्रकार लिहिलं, स्मिथ लिहिलं काय रॉबर्ट लिहिलं, तर ती एक्झॅक्ट म्हण विचारली आहे. इथं सुद्धा मिनिंग विचारलेलं नाही, इथं त्याने म्हण विचारली ॲज इट इज. तर बघा नेक्स्ट, SC 18 पण त्याने एका वाक्यामध्ये टेक हार्ट ही म्हण विचारली आणि त्याचा त्याने मिनिंग विचारलेला आहे.
असा एक फॉर्मॅट आहे बघा, फक्त म्हण असते, वाक्यात नसते, ती फक्त एक इडियम दिली जाते आणि त्याचा मिनिंग विचारतात. जसा इंजिनिअरिंग 17 प्रश्न आहे, ग्रीस संबडीज पाम, ग्रीस द पाम ही म्हण आहे, ब्राईब देणे आपण म्हणतो, लाज देणे त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, सेम थिंग PSA 17 कॅटच्या विचारलेलं आहे, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग लाईक अ कॅट ऑन हॉट टिन रूफ, ह्या कॅटच्या एकच संघाने जोड्या लावामध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, सेम थिंग बघा, आता हे जे विचारले 2017 उपशिक्षण अधिकारी मुख्याला, त्याने काय केलं आहे, ABC दिलेलं आहे आणि काही चुकवल्या म्हणी आणि काही बरोबर दिलेलं आहे, आणि त्याने म्हटलं आहे चूज द एक्झॅक्ट करेक्ट एक्सप्रेशन, म्हणजे इडियम जे आहे ना त्या कुठल्या कुठल्या करेक्ट लिहिल्या आहे मी, जसा मिनिंग नाही विचारलं इथं, एक्झॅक्टली इडियम कुठली ते त्याने विचारलेली आहे. ठीक आहे, हा झाला फॉर्मॅट आपला. मग आता करायचं काय, पहिली प्रायोरिटी काय, कुठलं पुस्तक घेऊ, कुठल्या नोट्स घेऊ, नोट्स आणि पुस्तक सगळं बाजूला ठेवा, क्लास नोट्स पुस्तक ह्या सेकंडरी ॲस्पेक्ट आहे, प्रायमरी ॲस्पेक्ट काय आपला, क्वेश्चन बँक. क्वेश्चन पेपर जो आहे जो कंबाईन असेल MPSC राज्यसेवा PSI ST असिस्टंट इंजिनिअरिंग फॉरेस्ट ह्या सगळ्या क्वेश्चन बँक घ्या, यातल्या सगळ्या ओक्या बाहेर काढा आधी, ॲज इट इज त्या लक्षात घ्या, लक्षात घ्या, पाठ नका करू, पाठ फक्त 2-3 दिवस लक्षात राहतं, त्या समजून घ्या, त्या रिपीट होण्याचे चान्सेस असतात 10%, 20%, व्हॉट एवर जे काय असेल. हा जो क्वेश्चन बँक आहे मी काय केला, MPSC सगळ्या क्वेश्चन पेपर डाउनलोड करून इंग्लिशचे क्वेश्चन पेपर कंपाईल केले आहेत, ज्यामध्ये PSI ST असिस्टंट 2016 ते 2021 पर्यंत सगळ्या क्वेश्चन पेपर कंपाईल केले आहेत आणि ते आपल्या टेलिग्राम ग्रुपला अवेलेबल आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक मी खाली दिलेली आहे, तुम्ही त्या लिंकवर जा आणि तो क्वेश्चन पेपर डाउनलोड करून घ्या, त्यातल्या सगळ्या वोकॅबलरी रनिंग लिहून घ्या आणि त्या जसे तशा लक्षात ठेवा, त्या रिपीट होतात. इवन तुम्ही ह्या लिहित असताना इडियम्स फ्रेजेस, त्यानंतर स्पेलिंग असतील, काही सिनॉनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, त्यानंतर होमोनिम्स असतील, होमोफोन्स असतील, हे लिहित असताना तुम्हाला रिलेज होईल की हेच रिपीट झाले आहेत. सगळे रिपीट होत नाहीत पण काही होतात, पण काही जरी नाही झाले तरी तुम्हाला तो स्ट्रक्चर एक फॉर्मॅट कळेल क्वेश्चन पेपरचा की यात कसं विचारलं जातं, मग त्यानुसार तुम्ही कुठली नोट्स, कुठलं बाजारातलं पुस्तक वाचणार आहात. ठीक आहे, तर आपण आज ह्या 150 ओकॅप्स चालू करू. या सगळ्या इडियम्स मी कंपाईल केल्यात, त्या मी सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही रनिंग नोट्स लिहा किंवा लक्षात ठेवा, ह्या येतीलच. परीक्षेमध्ये कशा येतील या तुम्हाला दाखवलं मी, फिल इन द ब्लँक असेल, मॅच द फॉलोइंग असेल, म्हण असेल की तो उलटी लिहेल, व्हॉट एवर. ओके, सो लेट स्टार्ट. पहिली म्हण बघा काय, द बेस्ट ऑफ द बोथ वर्ल्ड्स. बेस्ट ऑफ द बोथ वर्ल्ड्स आपण केव्हा म्हणतो, की जेव्हा एक व्यक्ती जेव्हा दोन गोष्टी एन्जॉय करतो ॲट अ टाईम, जेव्हा दोन गोष्टींचा तो लाभ घेतो, त्याला म्हणतात द बेस्ट ऑफ द बोथ वर्ल्ड. आता बेस्ट ऑफ द बोथ वर्ल्ड म्हणजे काय, की एक व्यक्ती आहे ज्याला STI पोस्ट मिळाली आणि त्याला दुसऱ्या दिवशी पुन्हा राज्यसेवे थ्रू DC पोस्ट मिळाली, सो ही इज ॲक्च्युली, मी असं म्हणलं की एन्जॉईंग द बेस्ट ऑफ द बोथ वर्ल्ड्स, दोन गोष्टी एन्जॉय करतो येतो. किंवा एक व्यक्ती आहे जो बिझनेसमॅन आहे, तो दिवसभर काम करतो आणि संध्याकाळी आल्यानंतर त्याच्या फॅमिलीला खूप टाईम देतो, त्यांच्याबरोबर डान्स करतो, फिरायला जातो, सो ही इज एन्जॉईंग द बेस्ट ऑफ द बोथ वर्ल्ड्स. बेस्ट ऑफ द बोथ वर्ल्ड्स म्हणजे काय, दोन अपॉर्च्युनिटी किंवा दोन वेगळ्या गोष्टींचा आहे ना आनंद एकावेळी घेणे, म्हणजेच काय, टू एन्जॉय टू डिफरंट अपॉर्च्युनिटीज ॲट द सेम टाईम. म्हणजे तुम्हाला करायचं आहे, वेन यू बिकम ऑफिसर यू शूड हॅव गुड अँड ऑनेस्ट प्रोफेशनल लाईफ ॲज वेल ॲज अ गुड पर्सनल लाईफ, सो दॅट यू कॅन एन्जॉय बोथ द वर्ल्ड टुगेदर. ठीक आहे, ही झाली पहिली म्हण. आता त्याच्यात कसं विचारू शकतो तो, आता द बेस्ट ऑफ द बोथ वर्ल्ड आहे ना, तिथं लिहिलं तो द बेस्ट ऑफ द 3 वर्ल्ड, द बेस्ट ऑफ द 1 वर्ल्ड, द बेस्ट ऑफ द बोथ नेशन, असं काहीतरी चुकवेल तो. तुम्हाला एक्झॅक्ट म्हण आणि त्याचा एक्झॅक्ट मिनिंग ह्या दोन्ही गोष्टी जुळल्या पाहिजेत. ठीक आहे, दुसरी म्हण बघा, वेन पिक्स फ्लाय. आता बघा, पिक्स काय, तर आपले डुक्कर काय, तर आपल्या माहिती आहे, फँड्री चित्रपट बघितला आहे तुम्ही, त्यात बघितले असतील, ते उडणार आहे का, नाही, ते शक्यच होणार नाही आहे. वेन पिक्स फ्लाय, तर वेन पिक्स फ्लाय हे केव्हा म्हटलं जातं, जेव्हा एखादी अशक्य गोष्ट आहे, जे होणार नाही, तेव्हा त्याला म्हणतो वेन पिक्स फ्लाय. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल, की एखादा व्यक्ती आहे जो अनएम्प्लॉईड आहे, त्याला जॉबच मिळत नाही आहे आणि त्याला तुम्ही पैसे उसते दिलेले आहेत, मग तुम्ही असा विचार करा की हा माझे पैसे कधी परत देईल, सो वेन पिक्स फ्लाय म्हणजे काय, की ही गोष्ट अशक्य आहे, त्याला जॉब मिळत नाही, तो तुमचे पैसे परत देत नाही, म्हणून ती गोष्ट अशक्य आहे की तो तुमचे पैसे परत करेल, तेव्हा आपण म्हणू वेन पिक्स फ्लाय. सो वेन पिक्स फ्लाय म्हणजे काय, समथिंग दॅट विल नेव्हर हॅपन, कधीच घडणार नाही, ते अशक्य आहे, अशा गोष्टींना आपण वेन पिक्स फ्लाय. इथं पिक शब्द आहे, इथं MPSC काय करेल, वेन कॅट फ्लाय, वेन डॉग फ्लाय, वेन बफेलो फ्लाय, असं काहीतरी ॲड करून देईन, तर ते पिग आहे. वेन पिक फ्लाय म्हणजे दॅट विल नेव्हर हॅपन किंवा दॅट इज इम्पॉसिबल. पुढची म्हणा बघा, टू कॉस्ट अँड आर्म्स अँड अ लेग. कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग म्हणजे काय, जेव्हा एखादी गोष्टी खूप काही महागड्या असतात, की सपोज ज्या खरेदी करायला गेल्यानंतर आपल्याला असं धक्का बसतो, तेव्हा आपण म्हणू शकतो की आपण कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग. बघा, आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आपण काय म्हणतो गावामध्ये, की बाजारात आग लागली आहे. बाजारात आग लागली म्हणजे काय, की बाजारातली प्रत्येक प्रोडक्ट हा खूप महागडा झालेला आहे. त्या केसमध्ये आपण म्हणू एक टू कॉस्ट अँड आर्म्स अँड अ लेग. राईट नाव व्हॉट वी आर ऑब्झर्विंग इन दिस पॅन्डेमिक इज पेट्रोल. नाव पेट्रोल हॅज बिकम अ कॉस्ट टू अँड आर्म अँड अ लेग, म्हणजे भरपूर एक्सपेन्सिव्ह झालेलं आहे ते, तर तेव्हा आपण म्हणूया व्हेरी एक्सपेन्सिव्ह.
नेक्स्ट बघा, अ पीस ऑफ केक म्हणजे काय? जेव्हा एखादी गोष्ट लाईफमध्ये खूप इझी असते त्याला तो पीस ऑफ केक. आपण म्हणतो बऱ्याच वेळा की हे माझ्या डाव्या हाताचं काम आहे, हे माझ्या चुटकीचं काम आहे, त्या केसमध्ये आपण म्हणू शकतो की अ पीस ऑफ केक. जस्ट इमॅजिन की तुम्ही आज रात्री काही प्रश्न वाचलेत, उद्या पेपर आहे आणि उद्या पेपरमध्ये तेच प्रश्न आले, तर तुम्ही म्हणणार दिस क्वेश्चन्स आर नथिंग बट अ पीस ऑफ केक फॉर मी. सो पीस ऑफ केक दॅट मीन्स व्हेरी इझी. काही लोकांसाठी आयुष्य पण खूप इझी असतं कारण त्यांच्या आईवडिलांनी खूप कमवून ठेवलेलं असतं, तर त्यांच्यासाठी आयुष्य काय माहिती का? अ पीस ऑफ केक आहे. पीस ऑफ केक काय? व्हेरी इझी थिंग. नेक्स्ट बघा, 5 नंबरची फेज आहे टू फील अंडर द वेदर. टू फील अंडर द वेदर काय बरं? की बऱ्याच वेळा आभाळ येतं आणि आपल्याला अतिशय असं आळस येतो की आपल्याला असं एक वीकनेस वाटतं, त्या केसमध्ये आपण म्हणतो टू फील अंडर द वेदर. टू फील अंडर द वेदर म्हणजे काय? टू बी इल, आजारी किंवा नॉट फिलिंग वेल, आजारी वाटणे किंवा तुम्हाला असं वाटतं की बा मला आज काही व्यवस्थित वाटत नाही आहे, एक मूड ऑफ झालेला आहे, तो आपण म्हणूया टू फील अंडर द वेदर. सपोज तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर पिक्चर बघायला चालले आहेत, त्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलं आणि तुम्हाला वाटतं की मला यायचं नाही आहे, मी आजारी, तेव्हा तुम्ही म्हणू शकणार आय कॅनॉट कम अलॉंग विथ यू बिकॉज आय एम फिलिंग अंडर द वेदर टुडे. आय एम फिलिंग अंडर द वेदर म्हणजे काय? आय एम नॉट फिलिंग वेल, नॉट यु नो डुईंग द सेम थिंग दॅट आय डीड यस्टरडे, फिजिकली आय एम वीक टुडे, असं आपण म्हणूया. नेक्स्ट म्हणा बघा, टू कट कॉर्नर्स. टू कट कॉर्नर्स म्हणजे कोण? शॉर्टकटवाले लोक असतात लाईफमध्ये, ते काय करतात? नेहमी शॉर्टकट मारत असतात. जेवताना शॉर्टकट मारणार, वाचताना शॉर्टकट मारणार, आयुष्यामध्ये पण शॉर्टकट मारत असतात ते कट कॉर्नरवाले असतात. आता हे कट कॉर्नरवाले शॉर्टकट तर मारतात पण ॲक्च्युली यांचा प्रॉब्लेम काय आहे? त्या गोष्टी नंतर ते फसत असतात. काही लोक असतात ना की मी 6 महिने येतो, 6 महिन्यात राज्यसेवा करतो आणि पहिला येतो राज्यात. दॅट इज नॉट पॉसिबल बिकॉज यू आर ट्राईंग टू जस्ट कट द कॉर्नर. दो तुम्ही शॉर्टकट लाईफ जगत आहात पण ते वाईजली नाही आहे. सो कट द कॉर्नर म्हणजे काय? टू डू समथिंग शॉर्टकट इन लाईफ. नेक्स्ट बघा, पुढची फ्रेज आहे टू ॲड इन्सल्ट टू इंज्युरी. टू ॲड इन्सल्ट टू इंज्युरी म्हणजे काय? आपण तर जखमेवरती अजून मीठ चोळणे, तर आता ॲड इन्सल्ट टू इंज्युरी म्हणजे एखादा व्यक्ती जर दुःखात असेल त्याला अजून दुःखी बनवणे, म्हणजेच काय? टू मेक सिच्युएशन वर्स, अजून एखादी गोष्ट वाईट करणे. सपोज तुमचा रूम पार्टनर प्रॉब्लेम नापास आहे, तुम्ही त्याला अजून म्हणता तुला इतके कमी मार्क्स कसे पडले, कसं का नापास होऊ शकतो तू. सो यू आर ॲक्च्युली मेकिंग द सिच्युएशन वर्स. इन दिस केस यू माईट यूज दिस इडियम ॲज अ टू ॲड इन्सल्ट टू इंज्युरी. नेक्स्ट बघा, 8 नंबरची फ्रेज आहे ब्रेक अ लेग. आपण म्हणतो बघा बऱ्याच वेळा मराठीमध्ये भाषेमध्ये की आपण फाडून टाक, जा एक नंबर काढ, तर ते ब्रेक अ लेग म्हणजे काय? की त्याला म्हणतात आपण गुड लक. आपण जेव्हा एखाद्याला गुड लक देतो की बाबा बेस्ट ऑफ लक, तुझं बरं हो, होप्स हो, तेव्हा त्याला म्हणतो आपण ब्रेक अ लेग. नेक्स्ट फ्रेज आहे बघा, बाईट द बुलेट. 2019 आलेली आपल्याला राज्यसेवाला नाही कंबाईनलाही, बाईट द बुलेट म्हणजे काय? आता एखादी बुलेट आहे ती मी बाईट नाही करू शकणार, म्हणजे मी ते चावू शकत नाही तोंडामध्ये, पण मला करायचीच आहे ती बाईट द बुलेट. एखादी अशी गोष्ट की जी तुम्हाला करायला आवडत नाही आहे पण करणं तुम्हाला भागच आहे, ते करावंच लागेल, ते म्हणा बाईट द बुलेट. म्हणजे काय? की फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं कारल्याची भाजी तुम्हाला नाही आवडत पण मेसला 30 मिळाली, नाव यू हॅव नो ऑप्शन, यू हॅव टू ॲक्सेप्ट इट. दॅट मीन्स यू हॅव टू बाईट द बुलेट बाय सिलेक्टिंग द मील दॅट यू डोंट लाईक. सो बाईट द बुलेट म्हणजे काय? टू ॲक्सेप्ट द अनप्लिझंट थिंग दॅट यू डोंट वॉन्ट टू डू. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी आवडत नाही त्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, कराव्या लागतात, त्याला म्हणतो बाईट द बुलेट. म्हणजे जबरदस्ती जर एखाद्या ए व्यक्तीचं लग्न बीशी करून दिलं त्याला आपण म्हणूया की बोथ ॲक्च्युली बाईट द बुलेट. सो बाईट द बुलेट म्हणजे काय? की एखादी जी गोष्ट आवडत नाही ते करणे भाग असणे म्हणजे बाईट द बुलेट. पुढची फ्रेज आहे बघा, गेटिंग अ टेस्ट ऑफ युअर ओन मेडिसिन. गेट अ टेस्ट ऑफ युअर ओन मेडिसिन म्हणजे काय? की जसं तुम्ही इतरांशी वागलात तसंच तुम्हाला इतरांकडून वागणूक मिळाली. म्हणजे गेट द सेम टेस्ट ऑफ युअर ओन मेडिसिन म्हणजे काय? बिंग ट्रीटेड द सेम वे ॲज यू ट्रीटेड द अदर्स. म्हणजे जसं तुम्ही वागणार तसंच तुम्हाला रिटर्न मिळेल, त्याला म्हणतात गेट अ टेस्ट ऑफ युअर ओन मेडिसिन. आपण बऱ्याच वेळा त्याला असं म्हणतो टीट फॉर टॅट, जशाच तसे, तेव्हा त्याला म्हणतो पण गेट अ टेस्ट ऑफ युअर ओन मेडिसिन. जे मेडिसिन तू लोकांना खाऊ घालतो आहे, जी वाईट आहे तीच तुला खाऊ घातली लोकांनी, म्हणजेच काय? गेट द सेम रिप्लाय, गेट द सेम थिंग ॲज यू रिफ्लेक्ट फ्रॉम युअर सेल्फ टू द अदर्स. ठीक आहे. नंबर नेक्स्ट 11 नंबरची फ्रेज आहे टू शो कोल्ड शोल्डर. कोल्ड शोल्डर शो करणे म्हणजे काय? एखाद्याला इग्नोर करणे, निग्लेक्ट करणे. जसं बघा, आपल्या स्पर्धा परीक्षेत एक ऑब्झर्वेशन आहे UPSC MPSC मध्ये, कोणी प्रॉब्लेम पास झाला आणि जो नापास झालेला आहे तो पास झालेला व्यक्ती त्याला कोल्ड शोल्डर करतो, म्हणजे इग्नोर करतो, त्याला मूर्ख समजतो तो. तसं ॲक्च्युली नाही आहे. प्रॉब्लेम पास झाला म्हणजे हुशार किंवा अधिकारी झाला म्हणजे हुशार, आणि जे नापास झाले ते हुशार नाही आहे. इट्स नॉट लाईक दॅट, बिकॉज नॉलेज इज अनकाउंटेबल थिंग. यू कॅनॉट काउंट द नॉलेज विथ अदर्स. एव्हरीबडी हॅज देअर ओन पोटेन्शियल अँड अकॉर्डिंगली दे लिव्ह. सो आपण कोल्ड शोल्डर नको केलं पाहिजे. पण येस, समटाईम इफ समबडी इज टीजिंग यू, कोणी तुमच्याकडनं फुकटचे आप येत आहेत, दररोज तुमच्या मागे देत आहेत, तुमचाच पैसा खर्च करताय, सो यू शूड शो कोल्ड शोल्डर टू दॅट पर्सन. त्या केसमध्ये तुम्ही त्याला इग्नोर करू शकतात. सो शो कोल्ड शोल्डर म्हटलं आहे, हॉट शोल्डर नाही आहे. MPSC हॉट शोल्डर टाकेल,
जे चुकीचं आहे. कोल्ड शोल्डर म्हणजे काय? इग्नोर करणे किंवा निग्लेक्ट करणे एखाद्याला. नेक्स्ट बघा, 12 नंबरची फ्रेज आहे द लास्ट स्ट्रॉ. लास्ट स्ट्रॉ काय बरं की एक अशी गंमत करूया आपण की एक उंट आहे, उंटाच्या पाठीवरती तुम्ही भरपूर काही सामान ठेवला आणि त्याची एक मर्यादा आहे आणि ती मर्यादा तुम्ही क्रॉस केली. म्हणजे तुम्ही येत आहेत आणि त्या उंटाच्या पाठीवरती भरपूर सामान ठेवता जाय त्याला कळत आहे, त्याला फील होत आहे की हे खूप झालं, आता हे खूप झालं, त्यामुळे तो एक मर्यादा आहे त्याच्या सहनशील, त्याचे तो तिथं थांबेल. आणि तुम्ही फक्त स्ट्रॉ जर ठेवला नंतर त्याच्या पाठीवरती मग तो खाली पडेल. म्हणजे काय की जेव्हा तुमचा सहनशीलतेचा अंत होतो त्या केसला म्हणतो आपण द लास्ट स्ट्रॉ. मग असं म्हणतात बघा, 1942 क्विट इंडिया मुवमेंट वॉज द लास्ट स्ट्रॉ ऑफ इंडियन मुवमेंट. म्हणजे ती शेवट होता, तिथून पुढे आता नो मुवमेंट, वी वॉन्ट डिरेक्टली द इंडिपेंडन्स असं म्हटलं जातं. सो लास्ट स्ट्रॉ म्हणजे काय? सहनशीलतेचा अंत, लास्ट स्टेज ऑफ टॉलरन्स, लास्ट स्टेज ऑफ टॉलरन्स. इथून पुढे मी सहन करणार नाही, देन वी कॅन से इट इज अ लास्ट स्ट्रॉ. पुढची फ्रेज बघा, द एलिफंट एलिफंट इन द रूम. एलिफंट इन द रूम म्हणजे काय की अशी प्रॉब्लेम की जी चार चौघांमध्ये बोलाशी वाटते पण तुम्ही बोलत नाही आहात. का? कारण ते ऑकवर्ड फील होत आहेत. जसं फॉर एक्झाम्पल की सपोज एक मुलगा मुलीला बघायला आला आहेत आणि त्यांना एकमेकांना नाही सांगायचं आहे की मुलगा म्हणतो मला याच्याशी लग्न करायचं नाही, मुलगी म्हणते मला याच्याशी लग्न करायचं नाही, पण ते बोललं जात नाही चार चौघामध्ये. नंतर फोन किंवा मेसेज केला जातो तर त्याला म्हणतो आपण तेव्हा म्हणूया की एलिफंट इन द रूम. म्हणजे काय? अ मॅटर ऑर अ प्रॉब्लेम दॅट इज ऑब्विस ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स बट दॅट इज नॉट डिस्कस ओपनली. की जो ओपनली डिस्कस होत नाही सगळ्यांना ऑकवर्ड फील होतं, तेव्हा म्हणू आपण द एलिफंट इन द रूम. नेक्स्ट बघा, 14 नंबर, स्टीलिंग समवन्स थंडर. आता स्टीलिंग समवन्स थंडर म्हणजे काय की एखाद्याचं यश मिळालं तर ते माझ्यामुळे मिळालं, तर त्याचं यश काय करायचं? स्वतःकडे घ्यायचं, ते कंट्रीब्युशन स्वतःकडे घ्यायचं आणि सांगायचं की तो माझ्यामुळे आहे. त्याला म्हणूया टेकिंग क्रेडिट ऑफ समवन एल्स अचीवमेंट. म्हणजे सपोज उद्या जर तुम्ही पास झाला तर मी म्हणेल तुम्ही माझा व्हिडिओ बघितला म्हणून तुम्ही पास झालात. सो दिस इज रबिश, दिस इज ॲब्सोल्युटली फुलिश थिंग. सो स्टीलिंग समवन्स थंडर म्हणजे काय? एखादं यश मिळालं आणि त्याचं यशचं संपूर्ण श्रेय आपल्याकडे घेणं, तर त्याला म्हणूया आपण स्टील समवन्स थंडर. नेक्स्ट बघा, पुढची फ्रेज आहे हार्ड टू स्वॅलो. हार्ड टू स्वॅलो म्हणजे काय? एखादी गरम गोष्ट घ्या हातामध्ये आणि खाऊन बघा बरं, नाही जाणार. सो इट इज हार्ड टू स्वॅलो. मग त्याचा अर्थ काय होतो? व्हेरी डिफिकल्ट टू बिलीव्ह. व्हेरी डिफिकल्ट टू बिलीव्ह म्हणजे काय? आता बघा, कोरोना काळामध्ये बरेचसे काही जवळचे लोक आपले जात आहेत, म्हणजे ते मरण पावत आहेत. सो मी त्या केसमध्ये म्हणेल की इट इज हार्ड टू स्वॅलो दॅट सच पीपल आर गोईंग अवे फ्रॉम अस. सो हार्ड टू स्वॅलो म्हणजेच काय? डिफिकल्ट टू बिलीव्ह समथिंग. नेक्स्ट आहे बघा, 16 नंबरची फ्रेज, मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ. मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ याचा अर्थ काय म्हणतो? की कबूल करणे, मान्य करणे एकदम स्पष्ट आणि एकदम फ्रँकली. म्हणजे मी कोणाचा पेन चोरला आणि तो व्यक्ती माझ्याकडे आला की माझा पेन हरवला, तुला दिसला का? तुम्ही सांगितलं यस मी चोरला येतो. सो मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ म्हणजे काय? ॲक्नॉलेज करणे, कबूल करणे, मान्य केलं की मी हा गुन्हा केला आहे किंवा मी ही चूक केलेली आहे. जसं काही चोर असतात ते पोलिसांना जाऊन स्वतः भेटतात आणि नंतर मी चोरी केली, मी खून केला आहे. सो दे आर मेकिंग द क्लीन ब्रेस्ट ऑफ, दॅट मीन्स दे ॲक्नॉलेज देअर यु नो क्राईम ऑर एनी मिस्टेक. तेव्हा आपण म्हणूया त्याला मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ. 17 नंबर, हॅव अ कार्ड अप इन वन स्लीव. बघा, पत्ते खेळत असताना ना काही लोकांच्या स्लीवमध्ये कार्ड असतात, ते लपवलेले असतात आणि ते तिथून काढताना खेळतात, मग असा एक प्रकार असतो. सो हॅव अ कार्ड इन वन्स अप इन स्लीव म्हणजे काय? की सिक्रेट प्लॅन असणे. आपण हिंदीमध्ये त्यांना होतो ना छुपा रुस्तम. सो छुपा रुस्तम म्हणजेच काय? हे हॅव अ कार्ड अप इन वन स्लीव म्हणजे एखादा व्यक्ती जो MPSC नापास झाला आहे त्याला सगळे नावं ठेवतात, पण हू नोज की तो उद्या खूप मोठा बिझनेसमॅन बनेल, तर त्याच्याकडे एक प्लॅन होता, तो होता सिक्रेट प्लॅन. तेव्हा आपण म्हणूया हॅव अ कार्ड अप इन वन्स स्लीव, सिक्रेट प्लॅन असणे. नेक्स्ट आहे बघा, कॅट अँड डॉग लाईफ. बघा, कॅट अँड डॉग हे नेहमी भांडत असतात. मग कॅट अँड डॉग लाईफ जर कोणाचं असेल तर नेहमी भांडखोर आयुष्य ते असतं. गावामध्ये एक तरी असे कुटुंब असतं ज्यामध्ये सकाळ झाली की भांडे वाजतात, भांडणं होतात, शिव्या येतात, कानावरती भरपूर काही ब्युटिफुल वर्ड्स येतात अजून. तर तो एक भाग आयुष्य जगण्याचा, ग्रामीण भाग तसाच आहे आणि तेच आयुष्य असतं ॲक्च्युली. सो यू कॅन से इट इज अ कॅट अँड डॉग लाईफ. द ग्रामीण लाईफ म्हणजेच काय? अ विलेज लाईफ इज अ कॅट अँड डॉग लाईफ. सकाळ झाली की युद्ध, भांडणं, वाद, तर त्याला आता कॅट अँड डॉग लाईफ म्हणजे काय? कॉन्स्टंट क्वारलिंग, कॉन्स्टंट फायटिंग लाईफ. नेक्स्ट बघा, बी इन अ टाईट कॉर्नर. बी इन अ टाईट कॉर्नर म्हणजे काय? अतिशय डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये असणे. की आता बघा, आर्थिकदृष्ट्या सगळे खसले आहेत आणि एव्हरीबडी इज इन अ टाईट कॉर्नर. कोणाला पैसे मागायला गेला तो म्हणतो मलाच दे पैसे तू. म्हणजे काय? एव्हरीबडी इज इन टाईट कॉर्नर बिकॉज ऑफ द इकॉनॉमी दॅट इज गोईंग डाऊन ड्यू टू धिस पॅन्डेमिक. सो द सिच्युएशन ऑफ इंडियन इकॉनॉमी इज इन टाईट पोझिशन. सो बी इन टाईट कॉर्नर म्हणजे काय? अतिशय डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये असणे.
पुढचं आहे ॲट अन आर्म्स लेंथ. बघा, आर्म्स लेंथ लांबच नाही एखाद्या बसणं, म्हणजे चार हात लांब राहणे. चार हात म्हणतो ना आपण, त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये आर्म्स लेंथ. आर्म्स लेंथ म्हणजे काय? चारपासून लांब राहणे. मग कोणापासून? बघा, कीप अ डिस्टन्स ऑर कीप अवे म्हणतो आपण. सो मी असं म्हणलं की बॅड कॅरेक्टर, बॅड कॅरेक्टर काय? जे बॅड कॅरेक्टर ना, त्यांच्यापासून आपण ॲट अन आर्म्स लेंथ राहिलं पाहिजे, कारण त्यांचे बॅड विचार असतात. ठीक आहे, ॲट अन आर्म्स लेंथ म्हणजे काय? कीप अवे फ्रॉम समवन ऑर समथिंग. पुढची फ्रेज आहे कीप वन्स फिंगर क्रॉस. हे बघा, याचा काहीतरी अर्थ आहे. कीप वन्स फिंगर क्रॉस म्हणजे काय? होपफुल असणे, पॉझिटिव्ह असणे. आता बघा, कोरोना काळामध्ये प्रत्येकजण निगेटिव्ह बोलत आहे, काही खरं नाही, आता तिसरी लाट येणार आहे, लोक मरतात. पण काही लोक खूप पॉझिटिव्ह बोलतात, त्यांना आपण म्हणूया की दे कीप देअर फिंगर क्रॉस. म्हणजे काय? होपफुल, बी पॉझिटिव्ह, बी एनर्जेटिक असणे, त्याला म्हणतो आपण कीप वन्स फिंगर क्रॉस, म्हणजे बी होपफुल असणे. पुढची फ्रेज आहे गिफ्ट ऑफ गॅब. गिफ्ट ऑफ गॅब म्हणजे काय? ज्याच्याकडे बोलण्याचं कौशल्य आहे त्याला म्हणतात गिफ्ट ऑफ गॅब. त्याला बोलण्याचं कौशल्य कोणाकडे? तो कपिल शर्माचा जो शो आहे, तो त्याच्याकडे खूप स्किल आहे बोलण्याचं. सो ऑन द स्पॉट अगदी कॉमेडी करत असतो, त्याच्याकडे गिफ्ट ऑफ गॅब आहे. गिफ्ट ऑफ गॅब बऱ्याचशा लोकांकडे असतं, तर त्या लोकांकडे कौशल्य असतं. जसं सेल्समन आहे, त्याच्याकडे गिफ्ट ऑफ गॅब असतं, म्हणून तो आपल्याला इम्प्रेस करतो आणि आपल्याला म्हणजे अगदी जबरदस्ती तो एक शिकवतो की बाबा हे घ्या, विकतो मी तुम्हाला, आणि आपण ते घेऊन घेतो प्रोडक्ट. काय? बिकॉज ऑफ हिज कम्युनिकेशन स्किल. त्याला म्हणतो आपण गिफ्ट ऑफ गॅब. नेक्स्ट बघा, टूथ अँड नेल. टूथ अँड नेल म्हणजे काय? अतिशय व्हायलंट, ॲग्रेसिव्ह आणि हिंसक, त्याला म्हणतो आपण टूथ अँड नेल. मग मी असं म्हणजे इंडियन्स फॉट टू गेट इंडिपेंडन्स विथ द टूथ अँड नेल. म्हणजे भारतीय कसे लढले इंग्रजांशी? अगदी टूथ अँड नेल. व्हायलंट, ॲग्रेशन, अतिशय हिंसक, हिंसात्मक दृष्टीने आपण लढलो, त्यांना म्हणतो आपण टूथ अँड नेल. नेक्स्ट फ्रेज आहे डाय इन हार्नेस. डाय इन हार्नेस म्हणजे काय? काम करत असताना मरण पावणे. एखादा शेतकरी आहे, तो काम करत असताना मरण पावला, डाय इन हार्नेस. एखादा सोल्जर आहे, तो वॉरमध्ये मरण पावला, डाय इन हार्नेस. एखादा डॉक्टर आहे, एखादा उपचार करत असताना मरण पावला, डाय इन हार्नेस. सो डाय इन हार्नेस म्हणजे काय? डाय व्हाईल वर्किंग किंवा डाय व्हेन यू आर इन सर्व्हिस. नेक्स्ट फेज बघा, हिअर इट ऑन सम ग्रेप वाईन. हिअर इट ऑन द ग्रेप वाईन म्हणजे काय? हिअर इट, ऐकणे ऑन द ग्रेप वाईन म्हणजे काय? एखाद्या कोणातरी अफवा ऐकणे, रुमर्स ऐकणे की असं होणार आहे, मी ऐकलंय असं होणार आहे, मी ऐकलंय की परीक्षा होणार आहे, मी ऐकलं की MPSC पोस्ट पण होणार आहे, मी ऐकलंय की नवीन पोस्ट येते. ह्या ज्या गोष्टी आपण ऐकतो, ज्या खोटारडे असतात किंवा ते रुमर्स असतात, त्यांना आपण म्हणूया हिअर इट ऑन ग्रेप वाईन. पुढची फ्रेज आहे टू कुक द बुक्स. आता टू कुक द बुक्स म्हणजे काय? पुस्तकाचं काही भाजी नाही बनवायची. कुक द बुक्स म्हणजे काय? टू फॉल्सिफाय किंवा मॉडिफाय द स्टेटमेंट, म्हणजे थोडक्यात अफरातफर करणे. म्हणजेच एखादा चेक घेणे, त्याच्यावरती सही डुप्लिकेट करणे किंवा अमाऊंट वाढून घेणे, त्याला म्हणतात टू कुक द बुक्स. जनरली हे कुठे घडतं? बऱ्याचशा मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये घडत असतं, म्हणून तिथं ना चेक अँड बॅलन्स सिस्टीम असते. सो टू कुक द बुक म्हणजे काय? टू फॉल्सिफाय द ट्रान्झॅक्शन. नेक्स्ट फ्रेज बघा 27 नंबरची, अ कॅश काऊ. कॅश काऊ म्हणजे काय? एक असं प्रोडक्ट की ज्यावरती तुम्ही आणलं ते आणि त्यावरती भरपूर काही पैसा कमवतायत. जसं एक म्हैस आणली तुम्ही विकत संध्याकाळी, आणि तुम्ही आणल्यानंतर लगेच संध्याकाळी दूध काढलं आणि विकलं, म्हणजे काय? कॅश काऊ आहे ते. कॅश काऊ म्हणजे काय? अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस दॅट मेक्स अ लॉट ऑफ मनी फॉर अ कंपनी. की ज्यापासून तुम्हाला भरपूर उत्पन्न मिळतं आहे, पटकन क्विक आणि भरपूर उत्पन्न मिळतं, त्याला म्हणतो आपण कॅश काऊ. पुढची फ्रेज आहे येलो प्रेस. आता याचा अर्थ असं पिवळी प्रेस नाही होत. येलो प्रेस म्हणजे काय? की असं प्रसार माध्यम, म्हणजे असा मीडिया की तो अतिशय सेन्सेशनल न्यूज रिप्रेझेंट करतो. म्हणजे लोकांना भडकवण्याचं, म्हणजे मिसगाईड करण्याचा जो प्रकार असतो तो येलो प्रेस, त्याचा अर्थ होतो. मग आता येलो प्रेस काय आहे, कोणते, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही MPSC UPSC करता, तुम्हाला माहिती आहे येलो प्रेस काय आहे, कोण करतायत. सो व्हेरी सिम्पल, येलो प्रेस म्हणजे काय? सेन्सेशनल न्यूज, म्हणजे जातीवाचक, धर्मवाचक, भडका लावणाऱ्या ज्या न्यूज रिप्रेझेंट होतात कुठल्या न्यूजपेपरमध्ये, मॅगझिनमध्ये किंवा एखाद्या चॅनलवरती, त्याला आपण येलो प्रेस असं म्हणतो. 29 नंबरची फ्रेज आहे बघा, टू मूव्ह हेवन अँड अर्थ. आता टू मूव्ह हेवन अँड अर्थ हे तर शक्य नाही, मी हेवन आणि अर्थ मूव्ह करेल, पण येस, त्याचा अर्थ काय होतो की प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, म्हणजे खूप प्रयत्न करणे, अथक प्रयत्न करणे. म्हणजे कोणी असं म्हणेल की आय वॉन्ट टू गेट DC पोस्ट, आय वॉन्ट टू गेट IS पोस्ट, अँड फॉर दॅट आय विल हॅव टू मूव्ह हेवन अँड अर्थ. आपल्याला PS असिस्टंट सोडायला प्रश्न काय आहे? मूव्ह हेवन अँड स्काय दिलाय त्याने, त्याने फक्त अर्थ काढून टाकला आणि स्काय दिलाय. म्हणून एक्झॅक्ट EDM आणि एक्झॅक्ट त्याचं मिनिंग, दोन्ही गोष्टी माहिती पाहिजे. सो टू मूव्ह हेवन अँड अर्थ म्हणजे काय? टू ट्राय हार्ड, टू ट्राय मोर, टू ट्राय अटमोस्ट. नेक्स्ट EDM आहे बघा, मेक हे व्हाईल द सन शाईन्स. ते हिंदीमध्ये एक म्हण आहे बघा, गंगा बेती हात धोलो, म्हणजे काय? जोपर्यंत संधी आहे त्याचा फायदा घेऊन घ्या, संधी नाही तर काहीच नाही. जसं फॉर एक्झाम्पल, जर कोणी फुकट आपल्याला साबुदाना खिचडी वाटताय तर आपण पण घ्यायला काय प्रॉब्लेम आहे, फुकट देता येते. सो मेक हे व्हाईल सन शाईन्स म्हणजे काय? एखादी गोष्ट फुकट मिळतं आपण पण घेऊन टाका. सो टू टेक द ॲडव्हान्टेज ऑफ ऑल अपॉर्च्युनिटीज.
गव्हर्नमेंट देत आहे ना काहीतरी घेऊनच टाका, जरी आपण पात्र नसणार तरीसुद्धा. ही आपली मेंटॅलिटी काही लोकांची. तर त्याला म्हणतात मेखे वाईल्ड सनशाईन्स. हा निबंधसुद्धा आलेला आहे यू पी एस सीला जुन्या काळात, याचा निबंध विचारलेला आहे. टू मेक हे वाईल्ड सनशाईन्स म्हणजे जेवढे संधी आहे ना त्याचा परिपूर्ण वापर करून घेणे, म्हणजेच मेक हे वाईल्ड सनशाईन्स. नेक्स्ट, अ बर्न चाइल्ड ड्रेड्स द फायर. आपल्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे बघा, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. म्हणजे काय, तुम्ही एखाद्या अनुभवातनं काही शिकला असणार ना तर ती गोष्ट तुम्ही रिपीट करत नाही. एखादा वाईट अनुभव आला ती गोष्ट आपण रिपीट करत नाही. त्याला म्हणतात बर्न चाइल्ड ड्रेड द फायर. एखाद्या लहान बाळाला जर चटका लागला तर तो जात नाही त्या आपल्या चुलीजवळ किंवा फॉर एक्झाम्पल गॅसजवळ जात नाही. त्याला कळतं की तो चटका लागतो, दिस इज रॉंग टू गो देअर. त्याला म्हणतात अ बर्न चाइल्ड ड्रेड द फायर. म्हणून बॅड एक्सपिरियन्स टीचर्स मॅन नॉट टू रिपीट द सेम ॲक्शन, असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट आहे बघा, टू थ्रो द डस्ट इन वन्स आय. म्हणजे काय, एखाद्याच्या डोळ्यामध्ये ना काय करणे, डस्ट टाकणे, म्हणजेच काय, एखाद्याला फसवणे. डिसीव समवन, डिसीव म्हणजे फसवणूक करणे. कोण करतं फसवणूक, तर बरेचसे बघा प्रोडक्ट सर्व्हिसेस जे आपल्याला देतात ते लोक फसवणूक करतात आपली. सो दे व्हॉट ॲक्च्युली दे डू, दे थ्रो द डस्ट इन आवर आयज. थ्रो डस्ट इन वन्स आय म्हणजे डिसीव करणे, एखाद्याला चीट करणे, असे आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे गो टू द डेव्हिल. गो टू द डेव्हिल म्हणजे काय, की बघा गो टू द डेव्हिल म्हणजे एकदम बर्बाद होणे. त्याला गो टू द डॉग्स पण म्हणतात. गो टू द डॉग्स पण आणि गो टू द डेव्हिल पण एकच अर्थ आहे, बर्बाद होणे, टू बी रून. विजय मल्ला इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ गो टू द डेव्हिल किंवा गो टू द डॉग्स. वेन ही हॅड मनी ही वॉज एन्जॉईंग द लाईफ लाईक ही वॉज द बॉसेस ऑफ बॉस, बट नाव ही वेन टू द डेव्हिल अँड ही वेन टू द डॉग्स. म्हणजे बर्बाद होणे, कम्प्लिटली ऱ्हास होणे. टू स्टेप इन टू डेड मॅन शू. आता बघा, एखाद्या डेड मॅनच्या शूजमध्ये जाणे म्हणजे काय, त्याची जागा घेणे. एखादा व्यक्ती मरण पावला, त्याच्या जागी दुसरा व्यक्ती येतो, तर त्याला म्हणतात टू स्टेप इन टू डेड मॅन शूज. सपोज एखाद्या व्यक्तीचे वडील वारले तर त्याची जागा तो घेतो, म्हणजे वडिलांची जागा तो घेणार. सगळ्या जबाबदाऱ्या, ज्या काही ऑथॉरिटी पॉवर सगळ्या तो मिळवणार. त्याला म्हणतात गो इन टू द डेड मॅन शूज, म्हणजेच काय, टू टेक ओवर द ऑल द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑर पोझिशन सम वन हू डाईड. किंवा फॉर एक्झाम्पल क्रिकेटमध्ये बघा, सचिन तेंडुलकर गेले त्यांच्याऐवजी दुसरा व्यक्ती आला, विराट कोहली जाईल त्याच्याऐवजी दुसरा येईल. त्याला म्हणतात की त्यांची लिगसी कंटिन्यू करणे. नेक्स्ट आहे हल्सन डेज. आपल्याला एम पी एस सी 3 वेळा कॉपी ही. हल्सन डेज म्हणजे काय, हल्सन एक आहे, एक पक्षी आहे आणि तो पक्षी नेहमी आनंदी असतो, सुखी असतो, त्याला दुःख नाही. म्हणून आनंदी दिवस, प्रगतीचे दिवस आणि शांततेचे दिवस, असा याचा अर्थ होतो. जसं हल्सन डेज आपल्या लाईफमध्ये गेलेले आहेत, कारण बालपण जे असतं ना ते हल्सन डेज असतं. तिथं मोह माया एखादं स्वार्थ काही नसतं, जस्ट एन्जॉय. सो एन्जॉयबल लाईफ किंवा पीसफुल लाईफ किंवा प्रॉस्परस लाईफ, असा त्याचा अर्थ होतो. एम पी एस सीने 3 ऑप्शन दिलेले एका वेळी, सो बी केअरफुल. पुढचं आहे कट अँड ड्राईड. कट अँड ड्राईड म्हणजे काय, एकदम रेडीमेड गोष्टी असतात त्या. आता रेडीमेड काय, काही लोकांसाठी आयुष्य इतकं सोपं असतं ना, रेडीमेड असतं, पप्पांनीच घेऊन दिलं सगळं, पप्पांनीच करून दिलं, पप्पांनीच करून दिलं. ते पप्पाचे लाडके जे असतात ना, रेडीमेड असतं सगळं. सो कट अँड ड्राईड द थिंग्स, लाईफ फॉर देम इज कट अँड ड्राईड. आणि दुसरे असतात त्यांच्यासाठी कट अँड ड्राईड नसते, मग त्यांना काय करावं लागतं, दे हॅव टू बर्न द कॅन्डल ॲट मिड नाईट. सो बर्न द कॅन्डल ॲट मिड नाईट ही पण म्हण आहे, त्याचा अर्थ होतो की अथक प्रयत्न करणे, हार्ड वर्क करणे. सो कट अँड ड्राईड म्हणजे काय, रेडीमेड. नेक्स्ट आहे क्रोकोडाईल टीयर. मगरमच्छ के असू म्हणजेच काय, ढोंगे असू, खोटाडे असू. रूम पार्टनर नापास झाला की अरे ठीक आहे पुढच्या वेळेस तू पास होऊन जाशील, तर हे सगळे खोटारड असतं आश्वासन, कारण क्रोकोडाईल टीयर असतं. म्हणजेच काय, प्रिटेंड करणे, म्हणजेच ढोंग करणे. हिपोक्रेट पण म्हणू शकतो आपण त्याला. टू थ्रो कोल्ड वॉटर. इथं आपल्याला प्रश्न येऊ शकतो टू थ्रो हॉट वॉटर येऊ शकतं, पण हॉट वॉटर नाही येते म्हण, कोल्ड वॉटर. म्हणजे काय, एकदा डिस्करेज करणे. तुम्ही गावाकडे आताही गेले ना तर लोक तुम्हाला असं काहीतरी उगाच, म्हणजे तुम्हाला टोमणं मारावे म्हणतात, काय साहेब, काय पी एस आय, नमस्कार, काय डी वाय एस पी, या. मला आजही लोक टोमणं मारतात, या आय एस साहेब, या नमस्कार, बसा. तस द थिंग इज दे आर ॲक्च्युली थ्रोईंग द कोल्ड वॉटर अपॉन मी. सो दे डिस्करेज, डिस्करेज एखाद्याला नाउमेद करणे, डिमोटिवेट करणे, त्याला म्हणतात थ्रो कोल्ड वॉटर. नेक्स्ट फ्रेज आहे बघा, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. बऱ्याचशा लोकांचं व्हॉट्सअपचं स्टेटस असतं बघा, काय असतं स्टेटस, हेही दिवस जातील, म्हणजे ते दुःखात असतात. तर हेही दिवस जातील म्हणजे काय, जेव्हा सुख आलं की दुःख येतं, दुःख आलं की सुख येतं, म्हणजेच काय, एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग. दुःख आलं ना त्यानंतर सुख येईलच, सुख आलं म्हणजे दुःख येईलच, असताय म्हणजे रडणार आहात, रडताय म्हणजे असणार आहेत. सो दिस इज द सायकल ऑफ नेचर अँड वी आर द पार्ट ऑफ नेचर. मग आपण असं म्हणूया की एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग, ठीक आहे. म्हणजेच काय, देर इज समथिंग गुड इन एव्हरीथिंग दॅट इज बॅड. म्हणजे जे काय वाईट आहे त्यानंतर चांगलं होईल, चांगलं आहे त्यानंतर वाईट होईल. नेक्स्ट बघा फ्रेज आहे, टू स्क्वेअर द सर्कल. आता एखादं सर्कल आहे त्याला स्क्वेअर करता येणार नाही आहे, ते सर्कलच राहील, त्याला स्क्वेअर कसं करता येणार ना, पण तुम्ही करताय तरी पण. सो यू आर ट्राईंग समथिंग, पण ते इम्पॉसिबल आहे. जी गोष्ट इम्पॉसिबल आहे आणि ते करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही, त्याला म्हणतात आपण टू स्क्वेअर द सर्कल. लाईक जस्ट इमॅजिन,
सम ऑफ यू पीपल, काही लोक काय असतात की दे थिंक इफ आय बिकम प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऑर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आय विल चेंज द इंटायर कंट्री इन वन डे. सो इट इज लाईक यू आर ॲक्च्युली डुईंग स्क्वेअर टू सर्कल. ते नाही पॉसिबल, एका दिवसात नाही पॉसिबल. ते म्हणजे काय, टू अटेम्प्ट समथिंग विच इज इम्पॉसिबल. 41 नो चिकन. नो चिकन म्हणजे काय, जनरली लोक दोन गोष्टी लपवतात, एक म्हणजे वय आणि एक म्हणजे सॅलरी. सॅलरी वाढवून सांगतात आणि वय कमी करून सांगतात. तर एखादं कोणी जर म्हटलं आपण की ही इज नो चिकन किंवा शी इज नो चिकन, म्हणजे काय की तो जे सांगतो वय त्याच्यापेक्षा तो जास्त आहे. म्हणजे कोणी जर सांगत असेल की मी 26 आहे तो 29 असतो, कोणी सांगेल 29 आहे तो 35 असतो. सो नो चिकन म्हणजे काय की तुम्ही जे वय सांगतात त्यापेक्षा जास्त एजेड असणे, त्याला म्हणतो आपण नो चिकन. नेक्स्ट म्हणा बघा, केअर किल द कॅट. केअर किल द कॅट म्हणजे काय, अति केअर करणाऱ्या लोकांनाच आजारी पडतात. म्हणजे अति केअर करणार तुम्ही ना तर तुम्ही ट्रबलमध्ये येणार. केअर किल द कॅट म्हणजेच काय, टू मच वरी लीड टू द बर्डन. जास्त वरी करणार तुम्ही त्यामुळे बर्डन येणारच. नेक्स्ट आहे टू बर्न द कॅन्डल ॲट बोथ एंड्स. आता बघा, हे कॅन्डल आहे, जस्ट इमॅजिन ही कॅन्डल आहे, मी दोन्हीकडनं पेटवली तर काय होईल, ती लवकर संपेल. म्हणजेच काय, एखादी गोष्ट वेस्ट करणे, वाया घालवणे, त्याला स्क्वँडर शब्द बनला, स्क्वँडर SQ, स्क्वँडर करणे, वेस्ट करणे, वाया घालवणे. जसं काही लोकांकडे पैसा आला की अशी उधळपट्टी करतात आणि नंतर मग लोकांना पैसे मागतात. सो व्हॉट दे डू, दे ॲक्च्युली डू टू बर्न द कॅन्डल ॲट बोथ एंड्स, दोन्हीकडनं पेटवतात ते कॅन्डल. नेक्स्ट आहे टू ब्रीथ वन्स लास्ट. आपण मागच्या सिरीजला शिकलो किक द बकेट. किक द बकेट म्हणजे टू डाय, ही म्हण होती आपण मागच्या सिरीजला ती घेतली, मागच्या व्हिडिओला. किक द बकेट म्हणजे टू डाय आणि मग टू ब्रीथ वन्स लास्ट, शेवटचा श्वास घेणे म्हणजेच मरण पावणे. नेक्स्ट आहे 45 नंबरची फ्रेज आहे, वन्स ब्रेड अँड बटर. म्हणजेच काय, उदरनिर्वाह करण्याचं साधन ब्रेड अँड बटर. जसं एखादा शिक्षक असेल त्यासाठी हा पेन त्याचं ब्रेड अँड बटर आहे, एखादा शेतकरी असेल त्याच्यासाठी ते बैलगाडी, त्यासाठी ब्रेड अँड बटर आहे, एखादा बिझनेसमॅन आहे त्यासाठी त्याचं तो ऑफिस किंवा त्याचा कारखाना ह्याचा ब्रेड अँड बटर आहे. ब्रेड अँड बटर म्हणजे काय, उदरनिर्वाह करण्यासाठी लागणारी जी प्रोडक्ट आहे, जी वस्तू आहे, त्याला म्हणतो आपण ब्रेड अँड बटर. नेक्स्ट आहे अ बोल्ट फ्रॉम ब्ल्यू. आता बघा, वरतून डोक्यावरती असा बोल्ट येईल का, ते नाही येणार, ते शक्य नाही आहे. पण ते आलाच, डोक्यावर कोणीतरी दगड आला पडला तर ते अनएक्सपेक्टेड आहे, सडन आहे एकदम. ज्या गोष्टी अनिश्चित आहेत त्यांना म्हणतो आपण बोल्ड फ्रॉम ब्ल्यू. म्हणजेच काय, समथिंग कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड दॅट सरप्राइजेस यू. जसं बघा, ते श्रीदेवी अभिनेत्री वारल्या होत्या, सगळ्यांना असं वाटलं की बापरे ह्या मिळत कसं काय मिळत, जसं काही ते मरणार नव्हत्या. बट इट वॉज लाईक अ बोल्ड फ्रॉम ब्ल्यू की यु नो यू हॅव मनी, यू हॅव फेम अँड एव्हरीथिंग, यू हॅव यु नो सो मच डायट अँड यू डाईट, दॅट मीन्स इट वॉज अ बोल्ड फ्रॉम ब्ल्यू न्यूज. म्हणजे अनएक्सपेक्टेड होती, सडन होती, ती बिलिव्हेबल नव्हती. हे ब्लू स्टॉकिंग खूप सुंदर म्हण आहे गर्ल्स, तुम्ही लक्षात ठेवा ही म्हण, कारण हा शब्द तुम्हाला ॲप्लाय होतो. ब्लू स्टॉकिंग म्हणजे काय, शिकलेली, सवरलेली, पुढारलेली स्त्री, एज्युकेटेड वुमन, लर्न्ड वुमन, ज्या स्त्रीला ज्ञान आहे, ज्या स्त्रीचं योगदान आहे समाजाला, त्याला आपण ब्लू स्टॉकिंग म्हणतो, ज्या तुम्ही आहात. नेक्स्ट आहे 48 इन क्लो कोल्ड ब्लड. कोल्ड ब्लड म्हणजे काय, निर्दयीपणे, अतिशय मुद्दामपणे एखादा ठार मारणे. जनरली मर्डर या केसमध्येच ही म्हण वापरतो आपण की अ कपल वॉज किल्ड इन कोल्ड ब्लड. म्हणजेच काय, की त्यांना निर्दयीपणे त्यांची हत्या केली. म्हणजेच काय, व्हायलंट, क्रुअल, विदाऊट एनी इमोशन्स, त्याला म्हणतो कोल्ड ब्लड. इथं हॉट ब्लड नाही आहे, कोल्ड ब्लड, निर्दयीपणे. नंबर नेक्स्ट आहे अ वेट ब्लँकेट. अ वेट ब्लँकेट म्हणजे काय, की ही ओली चादर नाही आपली. वेट ब्लँकेट म्हणजे काय, असा व्यक्ती जो स्वतः कुठली क्रिया करत नाही आणि दुसऱ्यांनाही करू देत नाही. म्हणजेच काय करतो, तो दुसऱ्यांना डिस्करेज करतो, स्वतः MPSC करणार नाही, स्वतः पास होणार नाही आणि दुसऱ्यांना सांगणार नाही होत कोणी पास पहिल्या अटेम्प्टमध्ये, नाही येत इंग्लिशमध्ये 40+ मार्क्स राज्यसेवेला, नाही पास होणार तुम्ही. हा असा व्यक्ती, त्याला आता वेट ब्लँकेट. त्याला अजून एक म्हण आहे, ए डॉग इन द मँगर. ए डॉग इन द मँगर पण तोच मिनिंग आहे. म्हणजेच काय, अ पर्सन हु डिस्करेजेस एन्जॉयमेंट ऑर हॅपीनेस ऑर एन्थुझियाझम. तो स्वतःही करत नाही आणि दुसऱ्यांनाही करू देत नाही. 50 नंबरची फ्रेज आहे टू बाईट द डस्ट. आपण म्हणतो ना एखाद्याला धूळ चारली. धूळ चारणे म्हणजे काय, त्याला हरवलं एखाद्या स्पर्धेमध्ये, एखाद्याला हरवलं म्हणजे त्याला टू बाईट द डस्ट म्हणतो. टू बी डिफिटेड इन बॅटल, युद्धामध्ये असेल, स्पर्धेमध्ये असेल, एखाद्याला हरवणे म्हणजेच काय, टू बाईट द डस्ट. ठीक आहे, ह्या 50 संपल्या आहेत. उरलेल्या ज्या 100 आहेत त्या आपल्या ॲपवरती आपल्या कोर्समध्ये तुम्हाला अवेलेबल आहे, तुम्ही त्यात बघू शकतात. ठीक आहे, सी यू, थँक्यू.